अवकाळी पावसामुळे वर्षभर मेहनतीनं पिकवलेलं सोन्यासारखं पीक मातीमोल झालंय शेतमालाचं झालेलं प्रचंड नुकसान पाहून बळीराजा पूरता हवालदिल झालाय दरम्यान अयोध्या दौरा आटपून काल मुख्यमंत्री थेट नुकसानाची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले मुख्यमंत्री शिंदेंनी नाशिक जिल्ह्यातल्या सटाणामध्ये पाहणी केली अवकाळीचा सर्वात जास्त फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे त्यामुळे पाहणी करून तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत दरम्यान आज मुख्यमंत्री शिंदे अहमदनगर आणि धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत अहमदनगर आणि धाराशिवमधील नुकसानाचा मुख्यमंत्री शिंदेकडून आढावा घेतला जाणार आहे अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील वनकुटे गावामध्ये तर धाराशिवमधील धारूर गावामध्ये पाहणी केली जाईल दरम्यान अधिक माहिती जाणून घेऊयात अहमदनगर मधून सुनील भोंगळ सध्या आपल्यासोबत आहेत सुनील आजचा दौरा नेमका कसा असेल कुठे कुठे जातील मुख्यमंत्री नक्कीच मागच्या चार ते पाच दिवसांपासून जर आपण बघितलं तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका हा बसलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं आहे याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळ्या जिल्ह्यांची पाह दौरा जो आहे तर ते करत आहेत कालच त्यांनी नाशिकचा दौरा केलेला होता आज ते अहमदनगर आणि धाराशिव या जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करणार आहेत अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये बारा हजार तीनशे नव्याण्णव हेक्टरवरती पिकांचं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे आणि त्यामुळे कांदा असेल कलिंगड असेल गहू मका टॉमॅटो या पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याला या अवकाळी पावसाचा प्रचंड प्रमाणामध्ये फटका बसल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे अनेक ठिकाणी जे आहे तर ते घरं देखील पडलेले आहे त्यांची पडझड झालेली आहे याची आज सकाळी अकरा वाजल्यापासून एकनाथ शिंदे जे आहेत तर ते पाहणी करणार आहेत त्यानंतर ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत आणि दुपारी सव्वा बारा वाजता ते धाराशिवकडे रवाना होणार आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर धारूर असेल वाडी बामणे असेल या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसल्याचं पाहायला मिळतं आहे काल जर आपण बघितलं तर त्यांनी नाशिकचा देखील दौरा केलेला आहे शेतकऱ्यांशी संवाद त्यांनी साधलेला आहे मात्र अवकाळी पावसाच्या काळातच नेमकी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील इतर मंत्री जे आहेत तर ते अयोध्या दौऱ्याला गेलेले होते आणि त्यावरून विरोधकांनी प्रचंड टीका त्यांच्यावरती केलेली होती की शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडून हे मंत्री दौरा करत आहेत मात्र तो दौरा संपवून आल्यानंतर थेट मुख्यमंत्री जे आहेत तर ते शेतकऱ्यांच्या बांधावरती पोहोचलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या देखील नजरा लागलेल्या आहेत की सरकार कशा पद्धतीने आपल्याला मदत करत आहे त्यामुळे हा दौरा महत्वपूर्ण मानला जातो आहे आणि दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळते का हे पाहावं लागेल सुनील धन्यवाद दिलेल्या माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट